नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तसेच कथेसंदर्भातील कोणतेही अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक जरूर करा। आज आपण तुझा रंग लागला या कथेच्या पुढील भागाचं वाचन करणार आहोत। ईशा माईच्या रूममधून बाहेर निघाली आणि आकाशला धडकली। आउच, दिसत नाही का इडियट, ईशा रागाने म्हणाली। हे मी तुलाही म्हणू शकतो, आकाश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला। इडियट, त्यावर ईशा पुन्हा पुटपुटली आणि त्याच्या बाजूने जात होती। बाय द वे, तू माझ्या घरी काय करत आहेस, आकाश तिला पुन्हा अडवत म्हणाला। तुझं घर, ईशा वळून पाहत त्याला म्हणाली। ठीक आहे, दक्षचं घर। तू दक्षच्या घरी काय करत आहेस, आकाश दक्ष या शब्दावर जोर देत म्हणाला। तुला काय करायचं आहे, ईशा हाताची घडी घालून त्याला म्हणाली। असं कसं, मला कळायला हवं तुझ्या या मेंदूने काय प्लॅन केला आहे ते, आकाश तिरकसपणे तिच्याकडे बघत म्हणाला। शट अप, माझ्या डोक्यात कोणताही प्लॅन नाही, ओके, त्यामुळे तुझं हे जे तोंड आहे ना ते बंद ठेव, ईशा भीतीने आजूबाजूला बघून दात आवळत त्याला रोखून बघत म्हणाली। मग तू काही इथे भजन कीर्तन करायला आली होतीस, आकाश तिच्यावर संशय घेत पुन्हा म्हणाला। लुक, ईशा त्यावर दीर्घ श्वास घेत म्हणाली। या घरी मी केव्हाही येऊ जाऊ शकते आणि मी इथे माईला भेटायला आले होते, समजलं, निघाता, ईशा आकाशला तोऱ्यात म्हणाली। ओ, आज अचानक इतक्या दिवसानंतर माईची आठवण आली तुला, तुला काय मी मूर्ख वाटलो जे सांगशील ते खरं म्हणून घ्यायला, आकाश पुन्हा कुत्सितपणे हसत तिच्याकडे बघून म्हणाला। दक्ष नसताना तू इथे आली आहेस म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यात अजून काहीतरी शिजत आहे, आकाश पुन्हा तिच्याकडे बघून म्हणाला। दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस, त्यावर ईशा चौताळली। ठीक आहे, नको सांगू, मी शोधून काढेलच, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला अजिबात डबल क्रॉस करायचं नाहीतर खूप महागात पडेल, आणि हो, माझ्या पैशांची व्यवस्था लवकर कर, आकाश तिला एक लुक देऊन पुन्हा तिथून निघून गेला। ईशा रागाने त्याच्याकडे बघत होती। मला जर या घरात यायचं नसतं ना तर तुझ्यासारख्या माणसाला मी माझ्या सावलीलाही उभं केलं नसतं, ईशा रागाने चरफडत म्हणत तिथून मग बाहेर पडली। दक्ष त्याच्या ऑपरेशनसाठी चेन्नईमध्ये गेला आहे आणि तो आता ठीक झाला आहे ही गोष्ट डिटेक्टिव्हने ईशाला सांगितली होती आणि त्यामुळेच ती पुन्हा त्या घरात तिच्यासाठी जागा निर्माण करण्यासाठी माईची काळजी असण्याचं नाटक करत होती। असेच अजून काही दिवस गेले, ईशा रोज येऊन माईची काळजी घेऊ लागली। बिचारी माई तिच्या अशा चांगुलपणाचा आणि देखाव्याला खरं समजत त्यांच्या तिच्या प्रेमाला बळी पडली। तशी ईशा चांगली मुलगी आहे, घरंदाज आहे, संस्कारी आहे, दक्षचा अपघात झाला नसता तर तीच या घरची सून असती, असो नशिबात जे आहे ते होतं आणि माझ्या दक्षच्या नशिबात अजून काय काय वाढून ठेवलंय देवाला माहीत, माई मनात खंत व्यक्त करत म्हणाली। मान्यता, सगळं ठीक आहे ना, जॉनने मान्यताला फोन लावला होता, तो मनवाबद्दल काळजी व्यक्त करत तिच्याशी बोलत होता। हो भाई, सगळं ठीक आहे, मान्यता म्हणाली। सिस्टर ठीक आहे ना, आता काही प्रॉब्लेम तर नाही ना, जॉन पुन्हा म्हणाला। ती पण ठीक आहे भाई, इंद्रजितकडेच आहे अजून, मान्यता म्हणाली। मला इंद्रजितचा फोन आला होता, त्याने तिला दक्षबद्दल सगळं सांगितलं आहे म्हणे, खूप समजदार आहे सिस्टर, एवढं होऊनही फक्त दक्षसाठी सगळं सहन करत आहे, जॉन म्हणाला। भाई तुम्ही कधी येत आहात, मान्यताने विचारलं। परवा, जॉन म्हणाला। ठीक आहे, त्यावर मान्यता म्हणाली। सिस्टरची काळजी घे आणि तुझी पण, जॉन म्हणाला। हो, मी तिला रोज जाऊन भेटत असते, इंद्रजितच्या घरी सगळे तिची खूप छान काळजी घेतात, डोंट वरी, मान्यता म्हणाली। इंद्रजित नसता तर सिस्टरसोबत काय झालं असतं काय माहीत, जॉन काळजी व्यक्त करत होता। मलाही तो विचार करून अंगावर काटा येतो भाई। बरं भाई, मी आता ठेवते, मान्यता म्हणाली। तिला कोणीतरी इमर्जन्सी पेशंट आला होता। हो, असं म्हणून जॉनने सुद्धा फोन ठेवला आणि जॉन, पाठीमागून दक्षचा आवाज आला। जॉनने दचकून त्याच्याकडे बघितलं। दक्ष निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे रोखून बघत होता। बॉस, जॉन त्याला बघून भीतीने आवंढा गिळत म्हणाला। तुम्ही कधी आलात, झाली तुमची थेरपी, जॉन त्याच्या पायाकडे बघून म्हणाला। दक्ष आता पूर्णपणे बरा झाला होता, फिजिओथेरपीचाही त्याला बराच फायदा झाला होता। काही दिवसांसाठी त्याला चालण्यासाठी आधार म्हणून थोडी स्टिक वापरावी लागणार होती, बस एवढंच, विषय बदलू नको, मला खरं खरं सांगायचं काय झालं, मणवा इंद्रजितच्या घरी काय करत आहे,
दक्ष आता त्याच्याकडे रागाने रोखून बघत होता. दक्ष ते जॉन बोलताना आता बराच अडखळायला लागला होता. स्पीक फास्ट, दक्ष पुन्हा राग त्याचा शांत करत म्हणाला. मग जॉनने त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि ते ऐकून दक्षचे डोळे आता आग ओकत होते. त्याने लगेच एका हाताने जॉनचा गळा आवळला, त्याला भिंतीवर टेकवलं. हाऊ डे यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्यापासून हे सगळं लपवायची? दोस्त आहेस की दुश्मन, तुला माहीत नाही की मी हे सगळं कुणासाठी करत होतो? जिच्यासाठी करत होतो तीच एवढ्या मोठ्या संकटात सापडली होती आणि तू, तुला सगळं माहीत असून मला एका शब्दाने काही बोलला नाहीस? दक्ष त्याचा अजूनच गळा आवळत होता. दक्ष, मी सांगणारच होतो तुला, जॉन त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. आता त्याला नीट बोलताही येत नव्हतं. दक्षने त्याचा गळा सोडला आणि बाजूच्या टेबलवर रागाने हात आदळला. टेबलवरची काच फुटून चुर्रा झाली आणि त्याच्या हातातून रक्त बाहेर येत होतं. दक्ष, जॉन काळजीने म्हणाला आणि त्याने त्याचा हात धरला. डोंट टच मी, तू माझा मित्र नाही आहेस. दक्ष त्याच्या हातातून त्याचा हात काढून घेत रागाने म्हणाला. ओके ठीक आहे, मी तुझा मित्र नाही, पण तू स्वतःला असं नुकसान करून घेऊ नकोस प्लीज. माझ्यासाठी नाही तर नाही, सिस्टरसाठी तरी शांत हो. जॉन त्याच्या हाताला गच्च पकडून पुन्हा म्हणाला. दक्षने हिसका देऊन त्याचा हात पुन्हा त्याच्या हातून सोडून घेतला आणि बेडवर बसला. गरिमा, फर्स्ट एड बॉक्स घेऊन लवकर दक्षच्या रूममध्ये ये. जॉनने फोन करून लगेच डॉक्टर गरिमाला बोलावलं. डॉक्टर गरिमा लगेच दक्षच्या रूममध्ये आली. व्हॉट हॅपन? डॉक्टर गरिमा दक्षचा हात बघून काळजीने म्हणाली. दक्ष काहीच बोलला नाही. तिने लगेच त्याची जखम साफ करून त्यावर पट्टी बांधून दिली. दक्ष, गरिमा काय झालं या आविर्भावात त्याला म्हणाली. मी मुंबईला जातोय आत्ताच्या आत्ता. दक्ष जॉन आणि गरिमाकडे रोखून बघत म्हणाला. वेल ठीक आहे, तू आता ट्रॅव्हल करू शकतोस, तुला आता पायाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही, गरिमा सुस्कारा सोडत म्हणाली. दक्षने लगेच त्याचं तिकीट बुक केलं आणि दोघेही मुंबईला परत आले. दक्षला मनवाला कधी बघू असं झालं होतं. त्याला आता धीर धरवत नव्हता. त्याने गाडी डायरेक्ट इंद्रजीतच्या घराकडे घ्यायला लावली. मनवा, राधा, प्रताप बसून संध्याकाळचा चहा घेत होते. मनवा आणि इंद्रजीत नुकतेच कॉलेजमधून आले होते. साहेब, मनवा ताईला भेटायला कोणीतरी आला आहे, एक नोकर येऊन प्रतापला सांगून गेला. मला? कोण? मनवा त्यावर गोंधळून म्हणाली. माहीत नाही ताई, ते बाहेर लॉनमध्ये तुमची वाट पाहत आहेत, नोकर असं म्हणून तिथून निघून गेला. मनवा प्रताप आणि राधाकडे बघत होती. कोण असेल असं म्हणत पुन्हा ती बाहेर आली. दक्ष तिला पाठमोरा उभा होता. तो तिला अजूनही लक्षात आला नाही. एक्सक्यूज मी, कोण हवंय आपल्याला? मनवा त्याला आवाज देत पाहण्याचा प्रयत्न करत म्हणाली. बेबी गर्ल, असं म्हणून दक्ष तिच्याकडे वळला आणि त्याला समोर उभं बघून मनवाने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. दक्ष, तुम्ही? मनवा तोंडावर हात ठेवून म्हणाली आणि त्याने हसत हात हवेत पसरले. तिने लगेच पळत जाऊन त्याला गच्च मिठी मारली आणि त्याने तिला उचलून घेत हवेत गोल गोल फिरवलं. दक्ष तुम्ही आलात, तुम्ही ठीक झालात दक्ष? मनवा त्याच्या गळ्याला लोंबकळत म्हणाली. त्याला स्वतःच्या पायावर उभं बघून तिला खूप म्हणजे खूपच आनंद झाला होता. ती त्याचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन प्रेमाने अगदी डोळे भरून त्याच्याकडे पाहत होती. येस, फायनली मी आलोय तुझ्याकडे, आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. दक्ष पुन्हा तिला मिठी घेत तिच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या मानेत चेहरा घासून म्हणाला. ती तशीच हवेत त्याच्या छातीवर होती. त्याने तिच्या केसाचा सुगंध श्वासात भरून घेतला. आय लव दिस स्मेल, तू मला सांगितलं का नाहीस सगळे एकटीने का सहन केलं? आय मिस यू बेबी गर्ल, आय लव यू व्हेरी मच. दक्ष तिच्या चेहऱ्यावर सगळीकडे त्याच्या ओठांची छाप सोडत होता. ती आनंदाने हसत डोळे बंद करून त्याला फील करत होती. दारात उभं राहून इंद्रजीत, प्रताप, राधा त्यांना पाहत होते. त्यांचं प्रेम बघून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. दक्षने लगेच तिचे ओठ ओठात घेतले आणि ते पाहून इंद्रजीतने प्रताप आणि राधाच्या डोळ्यांवर हात ठेवला. आई, बाबा, बॅड मॅनर्स, इंद्रजीत म्हणाला. आणि तू पाहतोय ते? प्रताप लटक्या रागाने म्हणाले. मी माझे डोळे बंद केलेत, चलात, इंद्रजीत म्हणाला आणि त्यांच्या डोळ्यावर तसाच हात ठेवून त्यांना आत घेऊन आला. जवळपास 10 मिनिटे दोघे एकमेकांना फील करत किस करत होते. त्यांना आजूबाजूच्या जगाचं काहीच देणं घेणं नव्हतं. इतक्या दिवसांचा विरह, एकमेकांवरील प्रेम, नाराजी सगळं काही त्या गुंतलेल्या ओठातून निघत होतं. जेव्हा तिचा श्वास जड व्हायला लागला, दक्षने तिला बाजूला केलं. तिने लगेच त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. दोघेही बराच वेळ डोळे मिटून एकमेकांना मिठी मारून उभे होते. मग मनवाला आपण बाहेर लॉनमध्ये आहोत हे लक्षात आलं आणि ती त्याच्यापासून बाजूला झाली. तुमचा पाय?
मनवा पुन्हा काळजीने म्हणाली, आता पूर्ण बरं आहे, आता तुला कोणाचंही काहीही ऐकून घ्यायची गरज नाही. दक्ष तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला, कुणी काहीही म्हणलं असलं तरी मला कधीच फरक पडला नाही आणि कधी पडणारही नाही. माझ्यासाठी तुमचं प्रेम आणि विश्वास खूप महत्वाचा आहे, मनवा म्हणाली आणि दक्षने तिला पुन्हा मिठीत घेतलं. चल, दक्ष मनवाला घेऊन आत आला. त्याला चालत आलेलं बघून प्रताप, राधा आणि इंद्रजीत खूप खुश झाले. काका, दक्षने प्रतापला नमस्कार केला. अरे बस बस, सुखी रहा, प्रताप त्याला मिठी मारून म्हणाले. आई, दक्ष राधा समोर जाऊन उभा राहिला. राधाचे डोळे त्याने आई म्हणल्यावर भरून आले. त्याने लगेच त्यांच्या पायावर हात ठेवला. अरे बाळा, किती दिवसांनी तू आई म्हणून हाक मारलीस, तुला इतके दिवस कधीच आईची आठवण आली नाही का, राधा त्याला मिठी मारून म्हणाली. खूप वेळा वाटलं. पण दक्षने असं म्हणत इंद्रजीतकडे बघितलं. इंद्रजीत अजूनही शांत उभा राहून डोळे भरून त्याला पाहत होता. पण माझ्यावर रागवला होता तो, म्हणून तुम्हालाही बोलत नव्हता हो ना दक्ष, इंद्रजीत त्याला रोखून बघत म्हणाला. आणि दक्ष त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. तुझ्यावर नव्हतो रागवलो, स्वतःचा राग येत होता की एका मूर्ख मुलीमुळे मी माझ्या लहानपणीच्या मित्राला कसं काय दुखवलं. तो मित्र जो कधीच चुकीचा नव्हता, त्याच्यावर मी का विश्वास केला नाही आणि याच गेटमध्ये मी एकटा राहून स्वतःला शिक्षा देत राहिलो. खरं तर मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाही इंद्रा, दक्ष भाऊक होत म्हणाला. बोलताना त्याचं हृदय आणि मन दोन्हीही भरून येत होते, कंठ दाटत होता. आय एम सॉरी यार, एक बार माफ कर दे, दक्ष पुन्हा म्हणाला. तसं इंद्रजीतने त्याला गच्च कडकडून मिठी मारली. दक्ष, इंद्रजीत म्हणाला. आय एम सॉरी इंद्रा, दक्ष पुन्हा म्हणाला. दोघेही लहान मुलांप्रमाणे रडत होते आणि त्यांना बघून प्रताप, राधा, मनवाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. अहो, त्यांना राधा प्रतापला म्हणाली आणि प्रतापने राधाला हात दाखवून शांत राहा असं खुणवलं. त्यांना रडून घेऊ दे राधा, जसं माणसाला हसणं जरुरी आहे तसं रडणंसुद्धा तितकंच जरुरी आहे. भावना व्यक्त करण्यासाठी हे सुद्धा खूप गरजेचं आहे. इतक्या दिवसाचं एकमेकांपासून दूर राहिल्याची खंत, दुःख या अश्रूंमध्ये निघून जाऊ दे. एकदा त्यांचं मन मोकळं झालं की मग त्यांची मैत्री अजून घट्ट होईल, प्रताप म्हणाले. बॉस, मी पण येऊ का तुमच्यात? जॉन बिचारा केव्हाचा दारात उभा राहून डोळ्यात पाणी आणून त्यांचा भरत मिलाप बघत होता. दोघीही मन भरून रडले होते आणि त्याचा आवाज ऐकून बाजूला होत एकमेकांना पाहून हसत होते. जॉन दादा, मनवाने पळत जाऊन जॉनला मिठी मारली. सिस्टर, जॉन तिच्या पाठीवर हात फेऊन म्हणाला. ती बाजूला झाली. त्याने तिला दक्षला सांगणं असं खुणवलं आणि तिने दक्षकडे बघितलं. मी अजिबात त्याला माफ करणार नाही या आणि तू यामध्ये पडायचं नाही, दक्ष थोडा रागात म्हणाला. बॉस प्लीज, पूर्ण दिवस गेला तुम्ही माझ्याशी एक अक्षरशही बोलले नाही, जॉन छोटंसं तोंड करून म्हणाला. का? मनवा आश्चर्याने म्हणाली. कारण याने मला तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. सांगितलं असतं तर मी लगेच आलो असतो आणि तुला इतका त्रास झाला नसता, दक्ष खंत व्यक्त करत म्हणाला. तुम्ही सगळी ट्रीटमेंट अर्ध्यात सोडून आला असतात म्हणून नाही सांगितलं ना, आणि बरं झालं नाही सांगितलं. तुम्ही ठीक झालात, यापुढे माझा त्रास काहीच नाही दक्ष, मनवा म्हणाली आणि जॉनच्या हाताला धरून त्याच्या जवळ आणून उभं केलं. आय एम सॉरी बॉस, प्लीज मला माफ कर, जॉन कळवळून म्हणाला. दक्ष त्याला बारीक डोळे करून वटारून बघत होता. दक्ष, हे सगळं त्याने तुझ्यासाठीच केलं आहे ना, इंद्रजीतही त्याला समजावत होता. जॉन तुझ्यासोबत होता म्हणून मला तुझी काळजी नव्हती, खरं तर तो माझ्यापेक्षाही तुझा सच्चा दोस्त आहे, त्याने तुला एक क्षणही एकटं सोडलं नाही, इंद्रजीत जॉनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. जॉनने नजर खाली केली, त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते आणि दक्ष आता पुन्हा त्याला कडाय बघू शकत होता. कसं विसरू शकतो मी याला, याच्या मैत्रीला? माझ्या अपघातात मी 2 महिने बेडवर होतो, सगळीकडे फ्रॅक्चर होते तेव्हा माझ्या हगण्यामुतण्यापासून सगळं केलं आहे याने, त्यावर काहीही तक्रार केली नाही. नंतर व्हीलचेअरवर आलो तेव्हापासून सावलीसारखा माझ्यासोबत आहे हा, याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, दक्ष त्याचे हात हातात घेऊन म्हणाला. दक्ष, जॉनच्या डोळ्यातून हे ऐकून घळाघळा पाणी बाहेर येत होतं. आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्याच व्यक्तीवर रागसुद्धा काढतो हो ना, दक्ष त्याला मिठी मारून म्हणाला. थँक्यू जॉन माझ्या आयुष्यात येण्यासाठी, दक्ष म्हणाला आणि जॉनला आता खूपच रडू येत होतं. भाई, मान्यता आणि सौरभ म्हणाले. ते मनवाला भेटायला आले होते आणि दक्षला तिथे बघून खूपच खुश झाले. भाई, मान्यता सौरभने एक साथ त्याला जाऊन मिठी मारली. भाई तू चालू शकतोस? सौरभ आश्चर्याने खुश होत दक्षकडे खाली बघत म्हणाला. हो, दक्ष त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. आय एम व्हेरी हॅपी भाई, मान्यताही खूप खुश होत म्हणाली. मी काहीतरी गोड खायला करते,
राधा सगळ्यांना एवढा आनंदी बघून मध्येच म्हणाल्या. मग राधा आणि मनवाने मिळून शिरा केला. सगळे छान गप्पा मारत शिरा खात बोलत होते. भाई आता त्या आकाशला तर मी सोडणार नाही, एक नंबरचा नीच माणूस आहे तो, सौरभ दाताळत म्हणाला. शांत राहा काही दिवस, दक्ष म्हणाला. पण आता का शांत राहायचं दक्ष, इंद्रजित म्हणाला. त्याला असं नाही पकडायचं, त्याची पोल खोल करून कायमचा बंदोबस्त करायचा, दक्ष म्हणाला. पण याची काय गरज आहे, लगेच त्याला उचलू, जॉन म्हणाला. गरज आहे जॉन, त्याने जे काही गैरसमज निर्माण केले ते तो स्वतः कबूल केले पाहिजे, तरच आत्याचा आपल्यावर विश्वास बसेल, दक्ष म्हणाला. तेही आहेच, आत्यामुळे त्याला काही म्हणता येत नाहीये, कारण माईला वाईट वाटेल, मान्यता सुस्कारा सोडत म्हणाली. मग आता तू मनवाला घेऊन घरी जाणार का, इंद्रजित म्हणाला. आणि मनवा दक्षकडे बघत होती. नाही, दक्ष म्हणाली. दक्ष म्हणाला, पण का, तुला सगळं अगोदरच माहीत होतं ना, मग, इंद्रजित म्हणाला. ते सगळं नंतर, त्याआधी मी आणि मनवा मालदीवला जाणार, फॉर, असं म्हणून दक्ष मनवाच्या डोळ्यात बघून प्रेमाने हसला. फॉर हनीमून, त्यावर सौरभ लगेच म्हणाला. आणि सगळे भुवया उंचावून दक्षकडे बघत होते. व्हॉट, बायको आहे यार माझी ती, दक्ष सगळ्यांना एक लुक देत म्हणाला. आणि ते ऐकून मनवाच्या पोटात गोळा आला. ती लगेच झरझर गुलाबी झाली. हनीमून शब्द ऐकून तिच्या पोटात फुलपाखरे उडायला लागली. ती उठून तिच्या रूममध्ये पळून गेली. हाउ स्वीट, त्यावर मान्यता हसत म्हणाली. छान, तू असा विचार केलास ते खूप बरं झालं. तिला खरंच एका ब्रेकची खूप गरज आहे. बऱ्याच दिवसापासून ती खूप काही सहन करते, आता तिला तू वेळ द्यायला हवा, प्रताप म्हणाले. हो काका, आता मी तिला कधीच कोणता त्रास होऊ देणार नाही, दक्ष पुन्हा म्हणाला. चला, आता सगळं छान होणार आहे, फिरून आल्यावर आम्हाला गोड बातमी द्या, राधा हसत म्हणाली. गोड बातमी म्हणजे, सौरभ न समजून म्हणाला. इडियट गुड न्यूज, जॉन त्याच्या टपलीत मारत म्हणाला. ओ म्हणजे बेबी, सौरभ डोक्याला खाजत म्हणाला. आणि त्यावर सगळे पुन्हा हसत होते. टू बी कंटिन्यूड.